नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी आहे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला जर भयंकर खोकला येत असेल, तर किती भयंकर खोकला असेल तरी देखील या उपायाने लगेच आपल्याला फायदा होतो असा राम मनाने घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. बऱ्याच जणांना खोकला येतो आणि निघून जातो, परंतु बऱ्याच जणांचा खोकला हा आला की लवकर जातच नाही, किंवा अति जुळाट खोकला जरी असेल तरी देखील यावर हा उपाय खूप सुंदर आणि रामबाण ठरणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे याप्रमाणे फक्त 2 लवंग घ्यायचे आहेत आणि याची कुटून थोडीशी पावडर तयार करून घ्या. आणि एका पात्रामध्ये 1 ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे. यामध्ये ही जी पावडर तयार करून घेतली आहे ही पावडर टाकायची आहे. आणि दुसरे म्हणजे आले, एक छोटासा आल्याचा तुकडा घेऊन याप्रमाणे कुटून घ्या आणि कुटून घेतलेले आले या उकळत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे. आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे. जे आपले 1 ग्लास पाणी आहे हे अर्धे राहिलं हवे इतपत आपण हे उकळवून घेणार आहोत. तर याप्रमाणे हे उकळून तयार झाले की एका पात्रामध्ये हे पुन्हा गाळून घ्या. आणि हे जे मिश्रण आहे आणि याप्रमाणे ही कोमट झाले की यामध्ये 1 चमचा भरून मध मिक्स करायचे आहे. ही गरम गरम असताना यामध्ये मध टाकू नका, ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे. हे कोमट झाल्यानंतरच यामध्ये मधाचा वापर करायचा आहे. हे पेय तयार करून घोट घोट करून लगेचच पिऊन घ्यायचे आहे. तुम्हाला ज्यावेळेस खोकला येत असेल त्यावेळेस लगेच हा उपाय करा. लगेचच गळ्याला आराम मिळेल, खोकल्यापासून सुटका मिळेल, इन्फेक्शन दूर होतील आणि जास्त जर त्रास असेल तर दिवसभरातून 2 वेळेस हा उपाय करायचा आहे. एका दिवसात लगेच फायदा जाणवेल. अति जास्त त्रास असेल ना तर हा उपाय 3 दिवस करायचा आहे. तर नक्कीच 3 दिवसात पूर्णपणे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. जुनाट जरी खोकला असेल तरी देखील यापासून नक्कीच फायदा होतो. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.